शेतकरी मित्रांनो, कृषी क्रांतीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत केंद्र सरकारकडून पशुसंवर्धन पायाभूत विकास निधीसाठी 15,000 कोटी निधी मंजूर। पशुसंवर्धन तसेच दूध व त्यावरील प्रक्रिया उद्योग तसेच पशुखाद्य मांस निर्मिती मुरघास उद्योग इत्यादीसाठी केंद्र सरकारकडून राज्य शासनाला 15,000 कोटींची निधी दिला गेला आहे। दसऱ्याबद्दल माहिती देताना पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की संदर्भातील विविध उद्योग उभारणीसाठी 90% कर्ज कोणत्या कर्जावर 3% व्याज सवलतीची योजना पशुसंवर्धन विभागाद्वारे जाहीर करण्यात आली आहे। गेल्या वर्षी केंद्र सरकारने पशुसंवर्धन पायाभूत विकास निधी या योजनेला मंजुरी दिली होती, अंतु या योजनेचा 15,000 कोटींचा निधी यावर्षी देण्यात आला। या योजनेचा अर्जाचा नमुना आणि त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पशुपालन व देय विभागाच्या https://dahd.nic.in/ahdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी या पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करायचे आहेत। याबाबतीतील लिंक https://ahd.maharashtra.gov.in या पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे। तसेच या योजनेबाबत या मार्गदर्शक सूचना मराठीत प्रसिद्ध करण्यात येत आहेत। या योजनेअंतर्गत कोणत्या व्यवसायांना होईल लाभ? दूध प्रक्रिया, त्यामध्ये आईस्क्रीम, चीज निर्मिती, दूध पाश्चरायझेशन, दूध पावडर इत्यादी उद्योगांचा समावेश आहे। मांस निर्मिती व प्रक्रिया उद्योग, पशुखाद्य निर्मिती, TMR ब्लॉक्स, बायपास प्रोटीन तसेच खनिज मिश्रण निर्मिती, मुरघास निर्मितीसाठी तसेच पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा स्थापनेसाठी, लिंगविनिश्चित वीर्यमात्रा निर्मितीसाठी IVF म्हणजेच बाह्यफलन केंद्र स्थापनेसाठी तसेच पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी वर उल्लेख केलेल्या उद्योग व्यवसायासाठी सरकारकडून 90% कर्ज उपलब्ध करण्यात येणार असून त्यावर 3% व्याज सवलत देणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या कृषी क्रांतीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या व आमचे कृषी क्रांतीचे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा।